नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी सन 2022 सालामधली मराठी विषयाची मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवणार आहोत। यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत आणि स्कॉलरशिपला मराठी विभाग हा सुरुवातीला येतो, त्यामध्ये बघू प्रश्न क्रमांक 1, पुढील पैकी अशुद्ध शब्द किती आहेत। यामध्ये 3 अशुद्ध शब्द आहेत, मूल्य वैद्यकीय येऊन, हे 3 अशुद्ध शब्द आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, गावातील सर्व गावकरी त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करत होते, त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा या शब्दाचा अर्थ होतो चर्वित चर्वण, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, उपरती होणे या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता, तर उपकार स्मरणे, पर्याय क्रमांक 2। पुढील पैकी कोणत्या पर्यायातील म्हणीचा अर्थ योग्य आहे, यामध्ये ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे आपले पर्याय योग्य आहेत। प्रश्न क्रमांक 5, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दात अनुस्वाराचा उच्चार अयोग्य अनुनासिक वापरून लिहिला आहे, यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे संजय, तर यामध्ये अनुस्वाराचा उच्चार अयोग्य केलेला आहे, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 6, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील जोड शब्दाची संधी फोड योग्य नाही, यामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे बघा आजादी, त्यामध्ये अच अधिक आदी, म्हणजे हा पर्याय आपला, ही संधी फोड चुकीची आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा, पुढील पैकी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय जोडलेले वाक्य निवडा, यामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ही आपली 2 उत्तरे बरोबर आहेत, म्हणजे ते अचूक पर्याय आहेत। प्रश्न क्रमांक 8, मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत, मराठी भाषेत विद्यार्थी मित्रांनो मूळ सर्वनामे आहेत 9, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, पुढील पैकी वचन बदलानुसार विसंगत जोडी ओळखा, वचन बदल म्हणजे एक वचन अनेक वचन, आसू आसवे, साधू साध्वी, साध्वी येत, तिथी तिथ्या, टीच टीचा, पर्याय क्रमांक 2 आहे, ते योग्य उत्तर आहे आपलं। प्रश्न क्रमांक 10, पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेल्या सामान्य रूपातील शब्दाचा मूळ शब्द कोणता, पवित्र्यात या ठिकाणी हा शब्द आणि ह्या पवित्र्याचा मूळ शब्द जो आहे तो पवित्र, पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, पुढील पैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य कोणते, अचूक 2 पर्याय निवडा, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे कर्मणी प्रयोगाची वाक्य आहेत। प्रश्न क्रमांक 12, मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो या वाक्याचा अर्थ न बदलता कोणते अकरण रूपी वाक्य तयार होईल, पर्याय क्रमांक 4, मी सहजच त्या ठिकाणी गेलो नव्हतो, तर मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, पुढील ओळीतील क्रियापदाचा अर्थ ओळखा, सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया, स्वार्थ वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 14, पुढील पैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते, गतवैभव हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे, ऑप्शन नंबर 1 तुमचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकारात कोणता साम्यवाचक शब्द येणार नाही, तर यामध्ये की, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, तुरुंगात असताना सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले, गोमंतक, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 17, साहित्यिक व त्यांची टोपण नाव यानुसार चुकीची जोडी कोणती, विनायक नारायण वामन टिळक ही चुकीची जोडी आहे, नारायण वामन टिळक यांचं टोपण नाव आहे
रेवडंड टिळक विनायक हे नाव येत नाही म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर येतं. ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी एक पर्याय पॅरेग्राफ दिलेला आहे, उतारा दिलेला आहे आणि तो उतारा वाचल्यानंतर आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 18, उत्तम समाज व्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता नाही? आदेशाची. उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 4, सार्वजनिक कार्य हे मधमाशांचे पोळे बनवण्यासारखे आहे, हे आपलं असत्य विधान आहे. सार्वजनिकच्या ठिकाणी सामूहिक हे उत्तर पाहिजे. प्रश्न क्रमांक 20, पुढील पैकी कोणता शब्द उतार्यात विशेषण म्हणून आला नाही? दक्षता हा शब्द विशेषण म्हणून आलेला नाही. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 ते 23 साठी एक कविता दिलेली आहे आणि ती कविता वाचल्यावर आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 21, कवितेतील वर्णनानुसार दुःख कोणाला झाले आहे? तर कवितेतील वर्णनानुसार गळून पडलेल्या पानांस दुःख झाले आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22, कवितेतील नाम व त्याला दिलेले विशेषण यातील अयोग्य जोडी ओळखा. मोकळा तळ ही आपली अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 23, पालापाचोळ्याचा उपवास कोण करत आहे? झाडावरील पाने व गवत हे पालापाचोळ्याचा उपहास करत आहेत. प्रश्न क्रमांक 24, पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. दुर्दशा हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमधील, क्लेश या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुख. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वी साठी असलेला मराठी विषयाची प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी असलेली मराठी माध्यमची मराठी विषयाची स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका आपण संच सी मधील अभ्यासलेली आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.